उगाच हट्ट करू नका, आमचा निर्णय झालाय. सांगली लोकसभा जागेवरून विश्वजित कदमांचा ठाकरे गटाला इशारा. देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय, पण महाविकास आघाडीचा अद्यापपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काही नेते अधिकृत घोषणा होण्याआधी काही जागांवर दावा करत आहेत, त्यातून महाविकास आघाडीमधील विसंवादच अधिक दिसून येऊ लागला आहे. आता पश्चिम महाराष्ट्रातील एका जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उगाच हट्ट करू नका, आमचा निर्णय झाला अशा स्पष्ट शब्दात काँग्रेस नेत्याने ठाकरे गटाला या जागेवरील दावा मागे घ्यायला सांगितलेला आहे. ठाकरे गट सांगलीच्या लोकसभा जागेवर दावा करत आहे, त्याला विश्वजित कदम यांनी उत्तर दिलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा, सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाराष्ट्राला, देशाला अभिमान वाटेल. दूरदृष्टी, कौतुकास्पद नेतृत्व सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला काँग्रेसच्या विचारातून दिलेला आहे. म्हणून या काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यांमध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडेच राहिला पाहिजे, असं मत विश्वजित कदम यांचं आहे. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत, पण राजकारण समाजकारण करताना विचारधारेचं पाठबळ लागतं. सांगली दुष्काळाचा प्रश्न आहे, प्रश्न सोडवण्याची भूमिका सातत्यानं ठेवावी लागते. चंद्रहार पाटील यांनी 6 ते 7 दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलाय, त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे, असं विश्वजित कदम म्हणाले. सांगली लोकसभा मतदारसंघ मागण्याची शिवसेनेची भूमिका चुकीची आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, ठाकरे गटानं हट्ट करू नये. सांगली 600 गावं आहेत, ठाकरे गटाचे 10% ग्रामपंचायतीत तरी लोकनियुक्ती सरपंच आहेत का, असा सवाल विश्वजित कदम यांनी केलेला आहे. काँग्रेस पक्ष सांगलीची जागा लढवण्यास आणि जिंकण्यास सक्षम आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार आणि ठाकरे गट असे 3 पक्ष आहेत. व्यक्तिगत भूमिका मांडा, पण कोणी एकानेच मवियाची भूमिका सांगू नये, असं ते म्हणाले आहेत. देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं, कौतुकास्पद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये, ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे, ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे. सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली, देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते, याचा आनंद आहे. परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचा काहीही कारण नाही. आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे, हा काँग्रेसकडे ठेवावा, ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने, एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे. आणि ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहावी याच्यासाठी आम्ही ठाम आहोत. ज्या चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय करावं, हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे. पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून, लोकांचे प्रश्न सोडून घेऊन, सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे, अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, इतर काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते. आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी, मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी, विशाल पाटील, या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे. सांगलीकरांना ह्याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रहार पाटलांची उमेदवारी, ही चंद्रहार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या 6 ते 7 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून शिवसेनेने ही मागणी ही त्यांची चुकीची आहे. आणि आम्ही शिवसेनाही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, ह्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये. आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 600 गाव आहे. आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं की त्यातली 10% ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का. पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. आणि म्हणून ही जिल्हा, हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे, ही आमची मना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.